நீ சரியா पहिल्यांदा मी मुख्यमंत्रीला भेटलेलं अभिनंदन सांगितलं, चांगलं सरकार चालवं लागलं. मुख्यमंत्री डॉक्टर असल्यामुळे लोकांची त्यांना जाणवी आहे काय करायला पाहिजे. आणि कोरोना आली, कोरोनामध्ये सशक्तपणे सगळे ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे, चांगल्या गोष्टी आहेत. गोवाकरला त्यांच्यावर खूपच प्रेम आहे. ही सगळी गोष्टी ऐकून घेतलं, खुशी झालं. माझे मित्र होता परिकर साहेब, ते नाही आहे, त्यांची एक घटना आली आम्हाला. ही गोष्टी चर्चा झाल्यानंतर कर्नाटक आणि गोव्याचे संबंध फार पूर्वीपासून अत्यंत कोर्डियल रिलेशन्स आहे, त्याचंच वाढत जातात आणि चांगले होणार ही गोष्टीची चर्चा झाली. सन्मान्य मुख्यमंत्र्यांची थोडी विचारधारा त्यांना त्यांच्यासमोर मी मांडणार मांडलेलं आहे. त्यांनीसुद्धा त्यांचे विचार माझ्यासमोर मांडलेले आहे. ते दोन्ही विचार मी आमचे आदरणीय नेता येडियुरप्पाजीला मी सांगतो. गोवा आणि कर्नाटकचे संबंध बहुबंधकीचे संबंध असल्यामुळे हे अभिवृद्धीसाठी अँड डेव्हलपमेंट ऑफ गोवा कर्नाटक ऑलवेज थिंक्स अबाउट गोवा. चांगलं होऊ दे दोन्ही राज्याची उद्देश हे आहे. आणि हे सगळे आमच्या चर्चा झालं. मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री जल्दी भेटणार आहे आणि दोघांचे विचार मांडून काही आमच्यामध्ये काही असलं विषय समस्या ते सगळे आम्ही एकमेकाला आम्ही केवळी सोडून घेणार आहे असं चर्चा झालं. आणि कुठली गोष्टीची मनात काही नाही, अत्यंत चांगले कोऑर्डिनेटली आमची दोघांची चर्चा झाली. महादेवची चर्चा झाली होती आज त्यांच्यामध्ये. महादेवची विचार असं स्वाभाविक रीतीने गोव्याची एक प्राईम नदी असल्यामुळे तिचे विचार येणार. ते भेटल्यानंतर कर्नाटकचे प्रतिनिधी भेटतात म्हणजे स्वाभाविक ते विचार येतातच. ते विचार अत्यंत सौजन्याने आम्ही आमचे दोघं मुख्यमंत्री गोव्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे कर्नाटकचे फारच सिनियर नेता आहे येडियुरप्पाजी, किसानचे नेता आहे. मग सगळे मिळून येडियुरप्पाजी आणि त्यांनी मिळून ते समस्येला परिहार आहे हे नक्की आहे. गोवाकरला पण चांगले होणार, कर्नाटकची लोकाला पण चांगले होणार. साडी शॉपिंग करपाक आता बेळगाव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारांत तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.